स्वतःच्या हातानं बनवलेला दिवाळीचा फराळ असो वा आकाशकंदील, याचा आनंद काहीसा वेगळाच असतो. रंगीबिरंगी कागदाचे आकाशकंदील बनवण्यात येवला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर इथले विद्यार्थी मग्न झाले होते. यावेळी त्यांची आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा पार पडली. येवला तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर येथे दीपावलीनिमित्त आकाशकंदील बनविण्याची कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली आहे. या कार्यशाळेत इयत्ता 4 ते 7 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यानुभव या विषयाअंतर्गत कागदकाम या उत्पादक घटकाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण आकाशकंदील तयार केलेत. विद्यार्थ्यांना स्वतः आकाशकंदील बनवून या ठिकाणी त्यांची आर्थिक बचत आणि स्वनिर्मिती आनंद देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही दरवर्षीच वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो. मग गणपतीच्या मूर्ती बनवणे किंवा राख्या तयार करणे, यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळून त्यांना स्वनिर्मितीचा एक आनंद देण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. विद्यार्थ्यांनी स्वतः आकाशकंदील बनविल्यामुळे नवनिर्मितीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक ही उपक्रमशील असल्यामुळे आमच्या कलागुणांना वाव मिळतो. आम्ही दरवर्षी अनेक उपक्रम साजरे करतो. गणपती बनविणे, राखी, मुलांना राखी बांधणे, ही उपक्रम आमच्या शाळेत साजरी केले जातात. त्यामुळे आमच्या कलागुणांना वाव मिळाल्यामुळे आम्हाला स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. आज आम्ही आकाशकंदील तयार केले आहे. आम्ही जे फटाके वाजवतो त्यातून ध्वनी निर्माण होतो, त्यातून कानाचे पडदे फाटू शकतात. ही दिवाळी साजरी करू. फटाक्यातून मधून जे वायू निघतं, कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, हे वायू हवेत मिसळल्यामुळे फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे आज आम्ही ही शपथ घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी 100 अधिक आकाशकंदील बनविले. सर्व विद्यार्थ्यांना आकाशकंदील बनविण्याचे 1500 मोफत साहित्य पदवीधर गुणवंत शिक्षक राजेंद्र कुशारे व भारत कानडे यांनी उपलब्ध करून दिले. मुख्याध्यापक नाना मोरे, उपशिक्षक रामेश्वर खांडे, दिलीप जोंधळे, शंकर जाधव, पुंजाराम गायकवाड व सुधाराम सोनवणे यांनी आकाशकंदील बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. तसेच पर्यावरणपूरक व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा शिक्षकांसह सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प केलाय. फटाक्यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषण व हवेच्या प्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना उपक्रमशील शिक्षक दिलीप जोंधळे यांनी दिली आहे. लवादाप्रमाणे याही वर्षी आम्ही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करत आहोत. फटाक्याचे दुष्परिणाम आपणा सर्वांना ज्ञात आहेत. फटाक्यामुळे ध्वनीचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि ते होऊ नये याकरिता आम्ही दरवर्षी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची विद्यार्थ्यांना शपथ देत असतो आणि तसा संकल्प करत असतो. विद्यार्थी तसा संकल्प करतात आणि त्या पद्धतीने ते सुद्धा संकल्प करून पैशाची मोठ्या प्रमाणामध्ये बचत करतात आणि पर्यावरण विरहित प्रदूषणमुक्त अशी दिवाळी साजरी करण्याचा आम्ही सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी संकल्प केलेला आहे. तंत्रस्नेही शिक्षक रामेश्वर खांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली आहे.